संख्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमागत 25 संख्यांची बेरीज 1200, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न सोडवायचा कसा सर? ओके, बघा मी एक सूत्र लिहितो लेकरांनो सरासरी काढण्याचं. हे गणित सोडवायचं कसं लक्ष द्या. सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज याला भागीला एकूण संख्या, हे सूत्र आहे. या सूत्राचा अवलंब आपल्याला मधली संख्या अर्थात मध्यमान काढण्यासाठी करायचा. गणित म्हणते 25 संख्यांची बेरीज 1200, एकूण संख्यांची बेरीज या रकान्यात 1200 लिहा. ही 1200 बेरीज 25 संख्यांची आहे, ह्या एकूण संख्या 25 छेदस्थानी अर्थात एकूण संख्येच्या जागी. ओके, हा भाग द्या लेकरा. 25 चूक 100 आणि 25 8 200 ही सरासरी, म्हणजे यालाच मध्यमान किंवा मधली संख्या काढण्यासाठीचा हा प्रपंच. त्याचा अर्थ मधली संख्या 48 आम्हाला मिळाली. आता या संख्येच्या उजवीकडे किती हो 12 संख्या, या संख्येच्या डावीकडे किती हो 12 संख्या असणार. ओके, लक्ष द्या. संख्या 3 फरकानं वाढत आहेत, म्हणून प्रथमत 48 नंतर 3 ॲड करा. 51 3 54 3 57, 3 60, 3 63, 3 66, 69 72 75, 3 78 81 आणि 84. लक्ष द्या. आता 12 संख्या इकडं लिहायची काही गरज नाही, आपल्याला त्यापैकी सर्वात मोठी संख्या हा प्रश्न उत्तर इथं मिळालेलं आहे. परंतु तरीसुद्धा डावीकडील 12 संख्या कोणत्या? 48 ही मधली संख्या असताना उजवीकडील 12 संख्या ह्या डावीकडील कोणत्या? संख्या 3 फरकानं वाढत आहे, मात्र इकडील प्रवास डावीकडील संख्या काढायच्या, म्हणजे 3 फरकानं कमी होत आहे, अशा पद्धतीचा अवलंब. जसं की इथं 45 नंतर 3 वजा करा 42, नंतर 3 वजा करा 39, 36 33 30, 27 24 21, 18 15 आणि 12. 12 ही सर्वात लहान, तर 84 ही सर्वात मोठी संख्या. ओके, प्रश्न विचारला होता 3 फरकाने वाढत जाणाऱ्या 25 संख्यांची बेरीज 1200, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या. बघा, आता 12 ह्या सर्वात लहान संख्येपासून 84 ह्या सर्वात मोठ्या संख्येपर्यंत एकूण 25 संख्या आहेत का मोजा. 12 ह्या 24 आणि ही मधली संख्या 25. ओके, ह्या सर्व संख्या 3 फरकाने वाढत जात आहेत. बघा 12 15 18 हा प्रवास बघा. ओके, प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सर्वात मोठी संख्या कोणती? 84
पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेली आहे. संख्या ह्या घटकावर आणखी काही प्रश्न अभ्यासायचे असतील तर संख्या शाब्दिक उदाहरणं ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.